कोणत्याही व्यक्तीसमोर आपण व्यक्त होणं कितपत योग्य आहे? बऱ्याचदा आपण विचार न करता आपली मतं मांडतो आणि कित्येक वेळा समोरच्याला काय वाटेल म्हणून गप्प बसतो. खरं तर कोणत्याही गोष्टीपासून अलिप्त राहणं नेहमीच योग्य. कितीही प्रयत्न केला तरी आपण समोरच्याला बदलू शकत नाही आणि तसे करणे चुकीचंच ठरेल. काही क्षणात आपण आपलं प्रेम, राग, द्वेष व्यक्त करतो, पण जर समोरच्या व्यक्तीने त्याची तसदी घेतली नाही तर काय अर्थ आहे त्या व्यक्त होण्याला? मग त्या क्षणी अलिप्त राहणंच योग्य असतं. त्रास होतो या गोष्टीचा, पण मतभेद टळतात. आपलं खाणं पिणं कोणी विसरत नाही, नित्य दिनचर्या चालू असते. मग नेमकं आपण जेव्हा बोलतो की वेळ नाही, तेव्हा वेळेचा भाग असतो की प्राधान्य देण्याचा? जी गोष्ट महत्त्वाची असते ती त्यावेळी होतेच. मग आपण त्या व्यक्तीला आयुष्यात पर्याय म्हणून असतो का? अशा वेळी स्वतःच्या समाधानासाठी व्यक्त होणं कधीही चुकीचं. आपला आत्मसन्मान जपून अलिप्त राहणंच योग्य.